आणि यावेळची मोठी बातमी बीड जिल्ह्यामधून येते. बीड जिल्ह्यातील गेवरायतील एका वकिलाने पीडित महिलेवर बलात्कार केला. न्याय मिळून देणारेच आता अन्याय करू लागले, मग न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न पडतोय. याबाबतीत सविस्तर माहितीसाठी आपण न्यूज 15 मराठीचे गेवराई बीडचे प्रतिनिधी सोमनाथ मोटे यांच्याशी संवाद साधूया. मला सांगा सोमनाथ मोटे, गेवरायतील आता एका वकिलने पीडित महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली, त्यासोबतच आणखी एका वकिलाच्या विरोधात आता फिर्याद नोंदवण्यात आली, काय आहे ही घटना? नक्कीच मृत्यूंजय सर, गेवराई न्यायालयात कामकाज करत असलेले एक वकील ज्या पीडित महिलेवर बलात्कार केल्याची फिर्याद आज गेवराई पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे, अशी माहिती सध्या पोलीस सूत्रांनी दिली. मृत्युंजय सर, गेवराय पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या वकिलांनी ज्या पीडित महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार नोंदली होती, त्याचाच राग मनात धरून ज्या वकिलाच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय त्याच्याच पत्नीने संबंधित दुसऱ्या वकिलावर बलात्कार केला, पत्रकार सह एक साथीदारांनी माझ्यावर बलात्कार केल्याचा दुसरा गुन्हा याच पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. यावर सध्या गेवराय पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत्युंजय सर, सध्या हे जे वकील आहेत, जे आरोपी आहेत, आता सध्या यांना अटक करण्यात आली का? या प्रकरणातील दोन्ही गुन्ह्यातील दोन्ही वकील सध्या फरार आहेत. त्या वकिलाचे जे साथीदार पत्रकार आहेत ते सुद्धा फरार आहेत आणि साथीदार सुद्धा फरार आहे. या तपासामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड या अनुसूचित जाती जमाती ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार तपास करत आहेत. त्यामधील मुख्य आरोपी जो असलेला वकील आहे, ज्या पीडित महिलेवर त्यांनी बलात्कार केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली आहे, तो वकील फरार आहे. आणि ज्या वकिलाच्या पत्नीने फिर्याद दिली, ज्या वकिलांनी व त्याच्या दोन साथीदारांनी माझ्यावर बलात्कार केलाय, या दोघही सध्या फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मृत्युंजय सर, न्याय मिळून देणारेच आता अन्याय जर करू लागले तर मग न्याय मागायचा कोणाकडे, आता हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या बाबतीत आणखी सविस्तर काय वेगळं सांगायचं का तुम्हाला? नक्कीच नाही मृत्युंजय सर, या प्रकरणामध्ये हे प्रकरण बलात्काराचं प्रकरण हे गुंतागुंतीचं आहे. यावर पोलीस प्रशासन कसा तपास करतंय याकडे संपूर्ण तालुक्यातलं लक्ष लागून आहे. हे प्रकरण जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही, यामध्ये पेचापेचीचा मामला दिसून येत आहे. एक दुसऱ्यावर चिखल फेकण्या करण्याचं काम या प्रकरणामध्ये बलात्काराच्या माध्यमातून दिसून येत आहे. म्हणून सर्वत्र बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सर्वत्र या प्रकरणाची चर्चा आता कुचरवट्यावर होताना दिसत आहे. पोलीस प्रशासन याकडे कसे पाहते हेच पाहणं औचित्याचं ठरेल. धन्यवाद सर, माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद सोमनाथ मोटे. धन्यवाद सर.